हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर स्वामींविषयी नेहमी अनुभव बघत असता आणि आपल्या सर्वांचा खूप चांगला असा प्रतिसाद मला मिळतो। तर बघा मित्रांनो, आज मी माझा स्वतःचा अनुभव आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे। मित्रांनो, मला इतका छान असा अनुभव आलेला आहे माझ्या कुलदेवतेचा की मला असं वाटत होतं की मी कधी आपल्या सर्वांसोबत शेअर करते। तर बघा मित्रांनो, असं असताना जेव्हा आपण मनापासनं स्वामी म्हणा, आपले कुलदेवत म्हणा, त्यांची पूजा अर्चना करतो आणि त्यांच्या पूजा अर्चनेमध्ये एवढं तल्लीन होतो की आपल्या स्वतःला कळत नाही की आपली पूजा ही आपल्या देवी देवतांना किती आवडते आणि ते आपल्या पूजेपासनं किती प्रसन्न होतात, असाच अनुभव मला आलेला आहे मित्रांनो। तर बघा, माझं असं आहे की माझी जी कुलदेवत आहे माझ्या कुळामधली, ती आहे माहूरची रेणुका माता आणि आज माझ्या लग्नाला 4 वर्ष झालेली आहे। त्याच्या आधी मी आईकडे म्हणजे आईच्या कुळामध्ये कालंका माता ही होती, तर मी तेव्हा कालंकी माताचं पण भरपूर उपास तपास हे करायची आणि आता लग्न झाल्यावर हर एक मुलीचं कुळ हे बदलतं आणि माझ्या कुळामधली माझ्या सासरची ही आहे रेणुका माता। तर मित्रांनो, मी माझं लग्न झाल्यावर तेव्हा माहूरला गेली होती आणि तेव्हा पाया पडली होती, त्याच्यानंतर कधी जाणंच नाही झालं, कारण जसे UKला शिफ्ट झाले तर जाणं नाही झालं। मग जेव्हा मुलगी झाली आणि तिला पाया पडायला न्यायचं होतं, तेव्हा मी तिथे जेव्हा माहूरला गेली होते तेव्हा मी तिथनं माहूरच्या देवीचा फोटो आणला होता आणि माझ्या सासूबाई म्हणाल्या की घरी तर मी घट बसवते पण तुम्हाला, पुण्याला तुम्ही राहता तर तुमच्या घरी पण कुलदेवतेचा फोटो एक असायलाच पाहिजे। तर मित्रांनो, मी माझ्या घरी कुलदेवतेचा फोटो आणि जे देवीचं दरबार आहे ते माझ्या देवघरामध्ये बनवलेलं आहे आणि असं आहे आज 4 वर्ष लग्नाला झाले तेव्हापासनं रोज मी कुलदेवतेची आराधना करते, स्वामींची नित्यसेवा पण करते, पण मी कुलदेवतेला कधीच मी असं नाही एकही दिवस जात नाही की मी कुलदेवतेचं नाव नसेल घेत। मी रोज तिचं नामाचा जप करते आणि जरी माझे मंथली प्रॉब्लेम जरी आले मी तरी माझ्या मुखामध्ये कुलदेवतेचं नाव घेते आणि नाही रोज होत तरी मी मंगळवार दिवशी तरी माझ्या कुलदेवतेची आरती करते। तर झालं असं की आता नवरात्र गुरुवारपासनं सुरू झालं, त्याच्या आधी 2 दिवसाच्या आधीपासनं मला माझ्या कुलदेवतेच्या फोटोमध्ये थोडा वेगळाच असा प्रकाश दिसत होता। मला असं वाटलं होतं की होऊ शकतं आता साफसफाई वगैरे केलेली आहे, लाईटाचा जास्त उजीड असेल, मला असं वाटत होतं। पण जेव्हा ज्या दिवशी गुरुवारी नवरात्र होतं आणि मी देवी मातेचा फोटो परत स्वच्छ पुसला आणि देवघरामध्ये तिला स्थापन केलं, तिची स्थापना केली आणि तिच्यावर चुनरी चढवली, तेव्हा मी बघितलं की देवी माताचे डोळे अक्षरशः असे लपलप करत होते। असं वाटत होतं की हे रेणुका माता माझ्याशी काहीतरी बोलत आहे आणि गुरुवारपासनं मी रोज, माझं कसं किचनमध्येच देवघर आहे कारण माझं हे सध्या स्वतःचा फ्लॅट नाही आहे, माझा स्वतःचा फ्लॅट झालेला आहे पण तो मला दिवाळीच्या नंतर मिळणार आहे। तर मी असं माझ्या मनामध्येच संकल्प केला होता की देवी माता, सासरी तर घरी मेन तुझा घट बसतो पण मी माझ्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये पुढच्या वर्षी गेल्यापासनं मी तुझा अखंड दिवा लावेल। मग झालं असं की नवरात्राच्या काही दिवसाआधी, महिन्याआधी माझ्या स्वप्नामध्ये हीच देवी मला दिसली होती आणि मी त्या स्वप्नामध्ये रेणुका मातेचं जे मुकुट असतं ते विकत घेत होती आणि मी त्या दुकानदाराला म्हणत होती की खूप जास्त भाव सांगत आहे तुम्ही, कमी करा, मी नाही घेऊ शकत, आणि मी तिथनं निघून गेली। मला असं स्वप्नामध्ये पण भरपूर वेळा रेणुका माता दिसलेली आहे। पण आता ह्या नवरात्रामध्ये असं होत आहे की मी जसं पण तिच्या फोटोकडे बघते आणि सकाळी तिची आरती करते, कारण ह्या 9 दिवसामध्ये मी रोज तिची आरती करत आहे आणि तिची एक माळ घेत आहे, तिचा फोटो जो आहे तो इतका लखलख असा चमकत आहे आणि तिचे डोळे जणू असे काहीतरी माझ्यासोबत बोलत आहे आणि मी तिला बघितल्यावर मला एवढं प्रसन्न वाटत आहे। जेव्हा पण देवघराकडे बघते तर आधी, सर्वात आधी लक्ष माझं तिच्या फोटोकडे जात आहे आणि तो फोटो झक असा दिसत आहे। मी माझ्या आईला, सासूबाईंना यांना पण दाखवला आणि ज्यांना फ्रेंड्समध्ये पण दाखवला तर ते सर्व म्हणाले की जसं ही खूप प्रसन्न आहे आणि हिला तुझ्या घरी यायचं आहे।
त्याच्यानंतर मला काल रात्रभर पण झोप नाही लागली, कारण काल शुक्रवार होता. मला तिची आरती करतानाच असं वाटत होतं की काय हिचं रूप चमकून येत आहे आणि ही किती छान अशी सुंदर दिसत आहे. तेव्हा माझ्या मनी असं आलं की मी पण प्रदीप दादांना विचारावं की दादा हे कसले संकेत असतील. आणि खरंच मी काल रात्री जेव्हा दादांशी बोलले तर दादा मला एकच म्हणाले की माऊली साक्षात तुमची कुलदेवत तुमच्या भक्तीनी आणि तुमच्या आराधनेनी ही प्रसन्न झालेली आहे आणि किती छान संकेत हे तुम्हाला देत आहे. अगाध लीला आहे आपल्या स्वामी माऊलीची. आज जे कार्य तुम्ही करत आहे आणि मनाभावापासनं तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं करता ती नक्की खूप चांगले संकेत तुम्हाला देत आहे आणि तिला तुमच्या घरी यायचं आहे. तुम्ही नवीन घरामध्ये खरंच तिचं मुकुट असेल तर ते स्थापन करा. आणि खरंच मित्रांनो मला नेहमी स्वप्नामध्ये दिसते, पण ह्या नवरात्रामध्ये मी जेव्हाही तिचा चेहरा बघत आहे मला इतकं प्रसन्न वाटत आहे की असं कळत नाही आहे की काय आहे काय नाही, पण खूप खूप मनाला खुशी मिळत आहे की किती छान तिचा फोटोकडे बघितलं की मला एक वेगळंच असं वाटतं. तुम्ही सर्व पण फोटो बघा आणि तुम्हाला सर्वांना काय वाटते तुम्ही पण मला सांगा का. माझा स्वतःचा भास आहे, मला असं आधी वाटायचं, पण मी माझ्या आई सासूबाई यांना सर्वांना दाखवलं आणि प्रदीप दादांना सांगितलं तर दादा एकच म्हणाले ज्या घरातली लक्ष्मी ही खुश असेल तर त्या घरातली कुलदेवत नेहमीच खुश राहतं. आणि ह्या नवरात्रामध्ये मला इतकं छान संकेत देवी माता देत आहे की मला स्वतःला कळत नाही आहे की मी किती भाग्यवान आहे. तुम्ही सर्व पण दर्शन घ्या आणि तुम्ही सर्व पण ह्या व्हिडिओच्या एंडिंगला फोटो नक्की बघा. तुम्हाला सर्वांना काय वाटते मला सगळेजण सांगा. मित्रांनो माझा हा अनुभव आपल्या सर्वांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर आपल्याकडे पण असेच काही अनुभव असतील तर नक्की तुम्ही पण माझ्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती शेअर करू शकता. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.